आता एक मोठी बातमी समोर येते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते. गुप्तचर विभागाला या संदर्भातली माहिती मिळाल्याचं कळतंय. आत्मघाती हल्ला करून मारण्याची धमकी देण्यात आलेली. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भातली माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते. गुप्तचर विभागाला याबद्दलची माहिती मिळाली. आत्मघाती हल्ला करून मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आत्मघाती हल्ला करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाला या संदर्भातली माहिती मिळाली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ. संदीप, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, काय अधिक माहिती? हो, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तसा निनावी फोन आल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्याचं समजतंय. आणि कदाचित मुख्यमंत्र्यांना कुठेतरी स्फोट घडवून किंवा असं गन थ्रेट अशा पद्धतीचे काही प्राथमिक माहिती येते की या पद्धतीनं त्यांना त्यांच्या जीवितांना धोका आहे अशी माहिती येते. सध्या पोलिसांनी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा सुद्धा कडक केलेली आहे आणि पोलीस योग्य ती खबरदारी घेत आहेत. पण सध्याची ही एक मोठी सनसनी बातमी आहे की मुख्यमंत्र्यांच्या जीवितांना धोका निर्माण झालेला आहे. संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. आत्मघाती हल्ला करून मारण्याची धमकी त्यांना आली. या संदर्भातली माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली, गुप्तचर विभागाला मिळाली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. आत्मघाती हल्ला करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारणार असल्याची धमकी आली अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते. आणि त्याच संदर्भात त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा सुद्धा वाढवलेली आहे. योग्य ती सगळी खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते. या संदर्भातली माहिती समोर येताच पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. योग्य ती सगळी खबरदारी सगळी काळजी पोलीस यंत्रणांकडून घेतली जाते. आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वाढ करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आत्मघाती हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे यापुढचे कार्यक्रम कसे असतील, त्यामध्ये काही फेरबदल करण्यात आलेले आहेत का, या संदर्भातली माहिती अद्याप मिळू शकलेली नाही आहे. आत्मघाती हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर यंत्रणा सध्या अलर्टवर आहे. गुप्तचर विभागाला या संदर्भातली माहिती मिळाली. आत्मघाती हल्ला करून शिंदेंना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघाती हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भातली माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आणि त्यानंतर आता पोलिसांकडून सगळी योग्य ती खबरदारी घेतली जाते. आताची ही सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. आत्मघाती हल्ला करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारणार असल्याची धमकी मिळाली आणि त्यानंतर संपूर्ण यंत्रणा अलर्टवर आलेली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी देखील त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आता पुन्हा ही धमकी आली आहे. त्यामुळं शिंदेंना याआधी नक्षलवाद्यांकडून सुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज पुन्हा आता एकनाथ शिंदे यांना आत्मघाती हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. गुप्तचर विभागाला या संदर्भातली माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलीस विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे यापुढचे कार्यक्रम, त्यामध्ये काही फेरबदल झालेला आहे का, या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामनाथ दवने. रामनाथ, पुन्हा मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, काय खबरदारी घेतली जाते यंत्रणांकडून?
अर्थातच आपण पाहतोय की दुसरे वेळा मुख्यमंत्री यांना हा फोन आलेला आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदावर विराजमान एकीकडे एकनाथ शिंदे झाले तर दुसरीकडे दसराम यांना तो अवघ्या काही दिवसातच आलेला आहे. अशा मध्ये धमकीचा फोन आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा तैनात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नंदनवन जे त्यांचं राहतं घर आहे, बंगला आहे शासकीय, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि जो धमकीचा फोन आला होता त्याची देखील आता पोलिसांनी चौकशी सुरू केली. नेमका हा फोन सुरू केला होता मुळात या धमकीनंतर प्रचंड विरोधी पक्षांनी उत्तर केला जातोय की कुठे कायदा सुव्यवस्थेचा जो मुद्दा आहे तो संपूर्ण हाताळण्याची जबाबदारी सरकारची आहे. अशा मध्ये आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील व्हावी आणि ती तत्काळ व्हावी अशी मागणी देखील आता विरोधक करताना पाहायला मिळते. अगदी रामनाथ, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून काही बदल करण्यात आलेले आहेत का? अजून तसे काही बदल करण्यात आलेले नाही. कारण आपण पाहतोय की नंदनवन जे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे या शासकीय निवासस्थानावर आज दिवसभर पक्ष प्रवेश आणि त्याच पद्धतीनं इतर बैठकांचं नियोजन मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलं होतं. आता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आले, प्रत्येकाची चौकशी केली जाणार आहे. मात्र अधिकारी वर्गामध्ये किंवा जे कार्यकर्ते आहेत यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांना. रामनाथ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीयेत, मात्र त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी आता केली जाणार आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे एका फोन वरून. त्यांना ही धमकी देण्यात आली, गुप्तचर विभागाला या संदर्भातली माहिती मिळाली. आत्मघातकी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली. एक निनावी फोन आला आणि त्या फोनद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघाती हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. याआधी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. महिनाभरापूर्वी सुद्धा त्यांना धमकी मिळाली होती आणि त्यानंतर पुन्हा आता हा धमकीचा फोन आलाय. त्यामुळे पोलिसांकडून आता सगळी योग्य ती खबरदारी घेतली जाते. त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि याविषयी प्रतिक्रिया घेऊयात. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या बरोबर फोनलाईन वरून आहेत. दरेकरजी, याआधी सुद्धा एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत आणि आज पुन्हा धमकी आलेली आहे, सरकारकडून आता कशी काळजी घेतली जाते? नाही, सरकार पूर्णपणे अशा प्रकारच्या प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी सक्षम आहे. सुदैवानं या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ज्यांना पोलीस खाता हाताळण्याचा 5 वर्षाचा मुख्यमंत्री असताना गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी अनुभव आहे. त्याच्यामुळे इंटेलिजन्स काय, गुप्तचर खातं काय, या सगळ्या गोष्टींचे इनपुट स्वाभाविकपणे त्यांच्याकडे असतील. आणि आज जो काही पूर्णपणे पोटशूळ हिंदुत्ववादी विरोधी प्रवृत्तींच्या मनात आहे आणि त्याचं टोक गाठण्याचा प्रयत्न अशा प्रकारे दुर्दैवी होऊ शकतो, परंतु मला पूर्ण खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्या अशा प्रवृत्ती शोधून काढून त्यांना मुळासकट त्या ठिकाणी ठेचून टाकतील यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. कारण शिंदे साहेबांसारखं नेतृत्व, देवेंद्रजींचं नेतृत्व राज्याला पुन्हा लाभलंय, राज्य प्रगतीपथाकडे त्या ठिकाणी जातोय आणि आपल्या देशाचा हिंदुत्ववादी स्वाभिमानी विचार पुन्हा त्या ठिकाणी प्रखर ताकदीनं उभं करण्याचं काम हे दोघं करतायत. आणि त्यामुळे अशा वेळेला या विरोधी प्रवृत्ती असं टोकाचं त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यातनंच अशा प्रकारच्या धमक्या आणि गोष्टी आल्या असतील. परंतु सरकार, गृहमंत्री सक्षम आहेत या गोष्टीचा निश्चित सोक्षमोक्ष करून. प्रवीणजी, हिंदुत्ववादी विरोधी लोक हे असं करतायत आपण म्हणताय, दसरा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, आपला रोख नेमका कुणाकडे? नाही, ज्या आतंकवादी प्रवृत्ती आपण बघताय देशाच्या मुळाशी कोण येत आहे. आज मुस्लिम आतंकवादी ज्या संघटना आहेत त्या देशद्रोह करतायत, त्या या मातीशी प्रतारणा करतायत. आणि मग जर एकनाथ शिंदे साहेबांनी
बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचाराची भूमिका घेतल्यानं आज हिंदुत्ववादी विचाराला पुन्हा बळकटी मिळेल, तो विचार आणखी प्रखर होईल. आणि म्हणून या भूमिकेशी विचाराशी जे त्या ठिकाणी विरोधातली लोक आहेत ती आपल्याला सगळ्याला देशातल्या लोकांना माहीत आहेत, कोण आतंकवादी आहेत, कोण देशद्रोही आहेत, कोण देशविरोधी प्रवृत्तीचे आहेत. आणि त्याच प्रवृत्ती लोक वाढ करतील ना. बाकीच्यांना काय, एकनाथ शिंदे साहेब त्या जनतेतला लोकांच्या मनातला नेता आहे, आम जनतेचे आशीर्वाद आहेत. मग त्यांच्या विरोधात सर्वसामान्य किंवा इतर घटकांना अशा प्रकारचं पाऊल उचलण्याची काहीच आवश्यकता नाहीये. म्हणजे पीएफआय किंवा त्या संदर्भातल्या संघटनांकडून हे केलं गेलंय असा आपला आरोप आहे का? असू शकतं. शेवटी या देशविरोधी प्रवृत्ती आहेत, हिंदुत्ववादी विचाराच्या विरोधात त्या प्रवृत्ती आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी जे बंड या ठिकाणी केलं, उठाव केला, त्या संदर्भात दुखावलेले काही असतील, या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी देवेंद्रजी जातील गृहमंत्री म्हणून. आणि मला वाटतं लवकरात लवकर योग्य ती गोष्ट बाहेर येईल. आणि जर काही याच्यात सापडलं धन्यवाद सामला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि यावर बोलण्यासाठी. आता शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर सुद्धा आपल्या बरोबर आहे. किरणजी, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया? हा गंभीरतेने घेण्यासारखा विषय आहे. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये त्यांची लोकप्रियता ही राज्य आणि राज्याच्या बाहेर पण वाढलेली आहे, ही काही लोकांच्या नजरेमध्ये खुपत असावी हा एक प्रकार आहे. त्याचबरोबर ते स्वतः पालकमंत्री म्हणून गडचिरोलीचे होते तेव्हा त्यांना नक्षलाइट कडनं पण अशा पद्धतीच्या धमक्या आलेल्या होत्या. पण त्याही वेळी काही राजकारण करून त्याच्यावर कोणी लक्ष दिलेलं नव्हतं. आज पीएफआयवर ऍक्शन आपल्या केंद्र सरकारने घेतलेली आहे ते पण त्याच्या मागचं एक कारण असू शकेल आणि तेही चौकशी अंती उघड होईल. पण नक्षलवाद असेल, लोकप्रियता असेल, पण जी शिवसेना प्रमुखांचं कट्टर हिंदुत्व आहे ते घेऊन चालणारे शिंदेसाहेब असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जात असेल असं मला वाटतंय. त्यामुळे त्याच्यावर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने गांभीर्याने घेऊन याच्या सर्व एजन्सी चौकशी करतील. सुरक्षा त्यांची वाढवायची आहे ती वाढवली गेलीच पाहिजे, पण ती सुरक्षा वाढवण्याबरोबर त्यांच्या मागच्या षडयंत्रामागे कोण आहे, कोणाचा हात आहे, याची चौकशी होणं फार गरजेचं आहे. अगदी अगदी किरणजी, धन्यवाद सामला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. गृहमंत्री आहेत ना, उपमुख्यमंत्री, खातं त्यांच्याचकडे, चौकशी करावी. खरं काय ते मागे लागावं, त्या जाणीवपूर्वक काही नवीन सुरू असतं, त्याच्यामुळे मुळात त्यांना धमक्या देईन कोण हाच मला प्रश्न आहे. आता निश्चित ते धमक्या देत आहेत, सध्या सरकारच धमक्या देत सुटले सगळ्यांना. त्या सरकारचे मुख्यमंत्री कशा धमक्या देत आहेत हे लोक रोज एक एक कहाणी सांगतायत. काल पण तुम्ही नव्या मुंबईतील आमच्या पदाधिकाऱ्याला पाहिलं असेल कशी धमकी दिली आहे ती.